टाळ मृदंगाच्या गजर, विठ्ठल रुक्माईचा जय घोष, लेझिम पथकाचा आविष्कार, झेंडा पथकाचे रिंगण घोषणाई, बेभान नाचणारे विद्यार्थी वारकरी हे दृश्य भद्रावतीकरांनी अनुभवले. प्रसंग होता विठ्ठल रुक्माई पालखी शोभायात्रेचा. या प्रसंगी लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी किल्ला वार्ड भद्रावती तर्फे आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त विठ्ठल रुक्माई पालखीचे आयोजन केले गेले होते. दरम्यान शोभायात्रेचे उद्घाटक भद्रावतीचे तहसीलदार महेश शितोडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी नगर परिषद बनरोरे, पोलीस स्टेशन भद्रावती येथील पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते बलवंतदादा गुंडावार, मनोहरराव पारधे, चंद्रकांत गुंडावार उपस्थित होते. शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी रक्तदान, नेत्रदान, वृक्षारोपणचा संदेश, जयघोष तसेच नारे लावून दिला. त्यांच्याकडे विविध नारे लिहिलेले फलकांनी जनतेचे लक्ष आकर्षून घेतले होते. संत तुकाराम व विठ्ठल रुक्माई देखावा आकर्षक साकारला होता. ही शोभायात्रा विठ्ठल रुक्माई मंदिरापासून जुने बसस्थानक व जुने विठ्ठल मंदिर या मार्गावर ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेनंतर कीर्तन, गोपाळकाला, नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला. या कार्यक्रमाचा भद्रावती येथील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने आस्वाद घेतला. या प्रसंगी देवस्थानच्या कमिटीतर्फे चंद्रकांत गुंडावार, अशोक उपलांचीवार, विशाल गावंडे, प्राध्यापक सुरेश पाटलावार, राजेश्वर मोमिडवार, प्रदीप मत्ते, अशोक गौरकर, अमित गुंडावार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. महावॉइस साठी सुनील बिबटे, भद्रावती.